आयुष्यात नवीन काहीतरी करायची ना आपली सगळ्यांची इच्छा असते, पण आपण तेवढी मोठी जबाबदारी घ्यायला तयार नसतो. खूप मोठमोठी स्वप्न बघतो आपण, पण करतो काय, आपण जबाबदारी घेत नाही, आणि ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. हे बघा, तुम्ही जबाबदारीही घेतात, पण तुमचा ना स्वतःवरती डाऊट असतो की मी हे काम करेल का, मला हे जमेल का. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचा ना स्वतःवरती विश्वास नसतो. आणि यशस्वी होण्यामागचं सर्वात मोठं सूत्र आहे स्वतःवर विश्वास असणं, म्हणजेच आत्मविश्वास ठेवणं. बघा, करायचं काय आहे ते ह्या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगेल मी, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. नुसता फॉलो नका करू, त्या तुम्ही आचरणात सुद्धा आणायच्या आहेत. आचरणात आणाल तर माझ्यासारखं तुम्ही बोलू शकतात आणि कॉन्फिडन्सली लोकांमध्ये जाऊन लोकांना इम्प्रेस कराल. तुमच्या मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये, सगळीकडे तुम्ही कोणालाही सहजपणे इम्प्रेस करू शकता. त्यासाठी या काही टिप्स तुम्ही फॉलो करायच्या आहेत. चला मग बघूयात. नंबर एक, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परिस्थिती कशीही असो नेहमी चांगलाच विचार करायचा आहे. आयुष्यात ना दोन प्रकारच्या परिस्थित्या येतात, कधी सुखाचे दिवस येतात तर कधी वाईट दिवस आपल्या आयुष्यात येत असतात. त्यावेळेला दुःखाची कुठलीही परिस्थिती येईल, वाईट प्रसंग येईल, त्यावेळेला तुम्हाला त्यात काहीतरी चांगलं शोधायचं आहे. म्हणजे हेच की दुःखाच्या घडीतही काहीतरी चांगलं लपलेलं असतं, हे तुम्हाला शोधण्याची तुमची नजर असली पाहिजे आहे. त्या प्रसंगातून काहीतरी शिकायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि हसत खेळत पुढच्या प्रवासाला तुम्हाला निघायचं आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नंबर दोन, मी कसा आहे मला माहिती आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते मला. कधीकधी ना आपल्या वस्तूंवर किंवा आपण करत असलेल्या कामांवर टीका होतात, त्यावेळेला बाहेरच्या लोकांपेक्षा आपल्या लोकांचेच जास्त शब्द जे आहेत ते आपल्याला वेदना देऊन जातात. अशा वेळेला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की मी कसा आहे. जर तुम्हाला माहिती असेल मी कसा आहे, तर तुम्हाला कुठलीच गोष्ट डिमोटिवेट करू शकणार नाही. फक्त तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी कसा आहे, बस. आणि उगाच चिंता आणि चर्चा करण्यात वेळसुद्धा घालवायचा नाही आहे की मी कसा आहे आणि हे आहे, लोकांसोबत चर्चा करू नका. ह्यामुळे तुमचाच वेळ वाया जाईल आणि तुम्ही उगाच जास्त ओव्हरथिंक कराल आणि तुम्ही मेंटली डिस्टर्ब व्हाल. नंबर तीन, माझ्यावर विश्वास आहे. सुरुवातीलाच बोललो मी, यशस्वी होण्यामागचा सर्वात मोठा मंत्र आहे की स्वतःवर विश्वास ठेवणं. त्यामुळे स्वतःवर विश्वास करायला शिका. बघा, ज्याही वेळेला तुम्ही नवीन काम करता त्यावेळेला तुमचा स्वतःवरती डाऊट येतो की यार मला हे जमेल का, मी हे का करतो आहे, माझ्याने होईल का, माझ्याने नाही होणार, असे खूप सारे प्रश्न येतात. अशा वेळेला ना तुमचा स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. नेहमी म्हणत राहायचं, यार मी प्रचंड शक्तिशाली आहे, मी हे काम करूच शकतो, मला हे जमेलच, असे जे काही प्रेरणा देणाऱ्या लाईन्स आहेत त्या तुम्ही म्हटल्या पाहिजे आहेत. आणि मला वाटतं तुम्ही असे कराल तर नक्कीच कॉन्फिडंटली तुमचा स्वतःवरती विश्वास होईल आणि तुम्ही नक्कीच लवकरात लवकर तुमचं यश गाठाल. नंबर चार, मला माझ्या कृती करण्यावर विश्वास आहे. बघा, नुसतं बोलण्याने काम होत नाही, ती फक्त सुरुवात असते. सळसळत्या उत्साहाने आणि निधड्या छातीने प्रत्यक्ष कामाला हात घालायचा आहे आणि यश मिळेपर्यंत चिकाटीने काम करत राहायचं आहे. लवकरच काम संपत होतं, त्या कामातून मिळालेला आत्मविश्वास पुढच्या कामात वापरायचा आहे. म्हणजेच तुम्ही कुठलंही काम करा, तुमचा स्वतःवर विश्वास असणं खूप खूप गरजेचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, तुमच्या कामावर विश्वास ठेवायचा आहे. नंबर पाच, मी धैर्याने आणि नियोजनपूर्वक भीतीचा सामना करतो. एखादं अवघड काम करताना भीती वाटते, तिला अजिबात थारा द्यायचा नाही आहे, तिला घाबरायचं सुद्धा नाही आहे आणि तिला मनात जास्त रेंगाळूसुद्धा द्यायचं नाही आहे. हसत हसत त्या भीतीचा सामना करायचा आहे, कुठलीही भीती असो हसत हसत त्या भीतीचा तुम्ही सामना करायला शिकलं पाहिजे आहे. असंच मी सुद्धा खूप वेळेला केलं होतं. ज्यावेळेला मला स्टेजवरती बोलायचं असेल, ज्यावेळेला मला माईक चालू करून किंवा कॅमेरासमोर बोलायचं होतं, त्यावेळेला मी हसत हसत त्या भीतीचा सामना केला आणि आज तुमच्यासमोर बोलतो आहे मी. हीच खूप मोठी गोष्ट आहे ना, वाटतं ना तुम्हाला? तर तुम्हीसुद्धा ह्या भीतीला अजिबात थारा द्यायचा नाही आहे आणि आयुष्यात पुढे जायचं आहे. नंबर सहा, मी माझ्या उणिवा शोधतो आणि त्या दूर करतो. बघा, तुम्ही कोणतंही काम करा, तुम्ही व्हिडिओज बनवा, तुम्ही अभ्यास करा, कुठलंही काहीही करा, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या चुका समजल्या पाहिजे आहेत आणि तुम्ही त्या चुका सुधारल्या देखील पाहिजे आहेत. बघा, एकदा चुका करतो तो माणूस आणि हजारो वेळा चुका करतो तो गाढव असतो, हे तुम्हाला माहिती आहे. पण ज्या त्या चुकांमधून सुधारतो ना, तो खरा देव माणूस असं मला वाटतं. कारण पुन्हा पुन्हा चुका करणं हे माणसाचं लक्षच नाही आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या चुकांमधून शिकायचं आहे आणि पुढे जायचं आहे. नंबर सात, मी यशस्वी लोकांसारखी बॉडी लँग्वेज वापर
वापरण्याचा प्रयत्न करतो. बघा, जेवढ्याही तुमच्या सभोवताली जे यशस्वी लोक आहेत, तुम्हाला वाटतं की याने आयुष्यात काहीतरी केलेलं आहे, ती व्यक्ती तुमची इन्स्पिरेशन आहे, तर त्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज कशी आहे हे बघण्याचा प्रयत्न करा. काही लोकांचा मी असेन इन्स्पिरेशन, तर बघा मी कसा बोलतो आहे, टापटीपणे बोलतो आहे, तुमच्याशी कॉन्फिडेंटली बोलतो आहे, कुठल्याही प्रकारचा मनात माझ्या तुम्हाला भीती दिसत नसेल किंवा आवाजामध्ये कुठे गडबड दिसत नसेल, शब्द चुकत आहेत तर मी ते क्लिअर करून बोलण्याचा प्रयत्न करतो आहे हे सुद्धा तुम्हाला समजत असेल. तर त्याचसाठी तुम्हाला जे लोक तुम्ही इन्स्पिरेशन आहेत तुमची, तर त्या लोकांची बॉडी लँग्वेज कशी आहे हे बघा आणि त्यांच्याकडनं शिका. जे अपयशी झाले आहेत त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही शिकू शकतात, म्हणजे त्या लोकांना माहिती असतं की ते कुठे चुकलेत, त्यांना विचारा तुम्ही कुठे चुकलेत आणि तुम्ही का अपयशी आहात, तर त्या अपयशातून सुद्धा तुम्ही शिकू शकतात. त्यामुळे अशाच लोकांना फॉलो करा जे तुम्हाला आयुष्यात ग्रो करण्यासाठी मदत करतील आणि तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो खूप वाढेल, आत्मविश्वास वाढेल. त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी ज्या मी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. ह्या 7 गोष्टी ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या त्या तुम्हाला आचरणात आणायच्या आहेत. नुसत्या फॉलो करू नका, आचरणात आणा आणि त्या ट्राय करून बघा एकदा, नक्कीच तुमच्या आयुष्यात फरक पडेल. ह्या 7 गोष्टी नाही जमत ना तर एक तरी तुम्ही अप्लाय करायची आहे आणि ती अप्लाय करून मला खाली कमेंट करून सांगायचं आहे की सर मला काहीतरी फरक जाणवला. नाही जाणवला तरी मला कमेंट करा आणि जाणवला तरी मला खाली कमेंट करून कळवा की यार मी आयुष्यात जे काही एक्सपिरियन्सेस घेतले त्यातून तुम्हाला काय फायदा होतो हे मला कळेल आणि हेच माझ्यासाठी एक मोटिवेशन असेल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवरती या आणि डायरेक्ट मेसेज करा, मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. बाकी स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.